गेल्या 5 वर्षात उरण विधानसभा मतदारसंघातील गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर विकासाची निधी देऊन अनेक कामे केली आहेत. त्या जनतेच्या पाठबळावर आणि उमद्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात पुन्हा विजय संपादन करू, जनता मला नक्की साथ देईल असा ठाम विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी उरणमध्ये व्यक्त केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त उरणच्या जेएनपीटी कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी, उरण विधानसभा प्रभारी श्रीनंद पटवर्धन, तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, जिल्हा चिटणीस चंद्रकांत खरत, महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, कामगार नेते सुरेश पाटील, सुधीर खरत, जितेंद्र खरत उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून विरोधकांची दिवा स्वप्ने उद्ध्वस्त करा असे आवाहन केले. आता काँग्रेस उभाटा शेकाप आणि अजून त्यांच्या बरोबर असलेली राष्ट्रवादीची शरद पवार गट असेल, त्यांचा याची जी महाविकास आघाडी बनली आहे, वेगळी रूप वेगळी सोंग घेऊन तुमचे आमच्या पुढे येतात आणि या निवडणुकीच्या काळामध्ये खोटं नाटक सांगून तुम्हाला आम्हाला भकवण्याचा प्रयत्न करतात. कधी ते सांगतील या ठिकाणी की आता या जे एम पी टी आणि या सगळ्या परिसरामध्ये या ठिकाणी जी पॉलिसी आली त्याच्यामुळे कंटेनर वेअरहाऊसेस बंद होतील, हे बंद होईल, ते बंद होईल, काही बंद झालं नाही. त्या तात्काळ एवढ्या निवडणुका आल्या की खोटं काहीतरी पसरवायचं आणि त्यातून आपल्या विरोधामधलं मतदान मिळवायचं या पद्धतीचा डाव त्यांनी वारंवार घेतलेला आहे. महेश बालदी हे इथे नाही, मग त्यांच्या विरोधात मतदान करा, याच्यापासून 100 पद्धतीचे प्रचार ही सारी मंडळी करणार आहेत. अशा वेळेला मी माझ्या बूथवर जर असलो आणि मी माझ्या बूथवर जागा असलो, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय चाललंय, माझ्या गावात कुजबूज काय चालली, याचे जर मी ठाव ठिकाणा ठेवत असलो तर 5 वर्षामध्ये कामांचा आमदार म्हणून महेश बालदींनी असा डोंगर उभा केलाय. त्या मतदाराला भारतीय जनता पार्टीला मतदान करायचंय, त्या मतदाराला महायुतीला मतदान करायचंय, फक्त त्याला मतदार केंद्रापर्यंत नेणं ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तुम्ही सर्वजण यशस्वीपणानं पार पाडाल आणि 25,000 नाही 50,000 आघाडीनं आमदार म्हणून महेश बालदी पुण्याच्या विधानसभेमध्ये गेले पाहिजे, यासाठी आपण कामाला लागूया. मी तुम्हाला आश्वासन देतो, आश्वस्त करतो की निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात वर्क ऑर्डर असेल आणि काम प्रत्यक्ष चालू होईल. येत्या 2 वर्षामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल या तालुक्याला मिळेल. अनेक वर्ष बघतोय, आता त्या दिवशी त्यांचं सोशल मीडियावर मनोहर भोईरांच्या कोणीतरी टाकलेलं आहे, आम्ही 2016 साली पत्र दिलं होतं. ही अशी पत्र देऊन जर 100 बेडची हॉस्पिटल झाली असती तर हा देश सुजलाम सुफलाम झाला असतो. हे त्यांनी करंजाच्या बंदराच्या वेळेला केलेलं. एका सेक्रेटरीला पत्र दिलं आणि सांगितलं हे पत्र, अहो ते पैसे तुम्ही आणले, अहो तुम्ही केलेलं काम तुम्ही ठेवा, आम्ही केलेल्या कामाचं तरी किमान क्रेडिट आम्हाला द्या, आम्ही केलं नाही हे तरी विचार मताने सांगा. यांचं काम एकच, यो आपल्या जातीचा आहे का, यो आपला आहे का, त्या मारवाड्याला तुम्ही मत देणार का? अहो ही निवडणूक तुमच्या जातीपातीची नसून ही विकासाची निवडणूक आहे आणि जात धर्म भाषा पंथाची केव्हा येते, जेव्हा तुमच्या ज्ञानातले भाण संपतात तेव्हा. अहो ही निवडणूक आहे, तुम्ही सांगा ना, सकारात्मक बोलूया, चर्चा घडवूया. आणि तुम्ही विकासाची काय काम केली, मी 5 वर्ष आमदार म्हणून काय केली, जर मागे पडलो तर निश्चित सांगतो निवडणूक लढणार नाही बायकॉट करी, जर यशस्वी झालं नसतो तर. पण आम्ही कामं करतोय, आम्ही डिलिव्हर करतोय कामं या समाजाच्या भल्याकरता उत्थानाकरता. जो जो निधी तुम्हाला संधी होती तुम्ही आणू शकले नाही, हे तुमचं फेल्युअर आहे. तुमचे मुख्यमंत्री होते तुम्ही नाही आणू शकले, तुम्ही 5 वर्ष सत्तेतले आमदार होते तुम्ही आणू शकले नाही, हे तुमचं फेल्युअर आहे. त्याच्यात आम्हाला कशाला गवतात? आरक्षण बदलणार, आरक्षण बदलणार, हे वारंवार वारंवार 405 405 झाल्यानंतर आरक्षण हे बदलतील अशी एक भीती आपल्या सगळ्या आदिवासी बांधव असतील, आपले आपले सगळे वेगवेगळ्या समाज बांधव असतील, या सगळ्यांना सांगितलं. पण खऱ्या अर्थानं आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे आता आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे, आपल्या समोर नाही तर पूर्ण जगासमोर आलेलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन त्यांच्या मुलाखतीत स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही पहिल्यांदा आरक्षण हे रद्द करणार. कोणी सांगितलं?
कोणी सांगितलं? राहुल गांधींनी सांगितलं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही? मग आपण आपल्या गावातले जे कोण आदिवासी बांधव असतील, जे कोण नवबौद्ध असतील, जे कोण वेगवेगळ्या दुर्बल घटकातले लोक असतील, त्यांना जाऊन आपण हे सांगायला पाहिजे की नाही? वारंवार सांगायला पाहिजे. याच्या आधी सुद्धा ज्या वेळेला नेहरू ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्ष माननीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वैरी कोण असेल तर खरा वैरी हा काँग्रेस पक्ष आहे. जेव्हा जेव्हा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जेव्हा सर्व आपल्या नेत्यांचे वाढदिवस येतात किंवा महापुरुषांच्या जयंत्या येतात तेव्हा आपल्या पक्षाचा एक अजेंडा आहे की या वाढदिवसानिमित्त आपण लोकांना जे उपयोगी असेल, लोकांभिमुख जी कामे असतील ती आपण केली पाहिजे. या पुढील 15 आठवड्यामध्ये आपल्याला आपले देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवस साजरा करत असताना पुढील 15 दिवसात आपल्याला पक्षाने वेगवेगळी कामं दिलेली आहेत. वेगवेगळे काम आपण हाती घेतलेले आणि ती कामं हाती घेऊन असताना आपण प्रत्येक दिवस याच्यानंतरचा प्रत्येक दिवस जो आहे तो आपण आपल्या ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. अनेक योजना आपण समाजापर्यंत पोचवल्या पाहिजे. काही महापुरुषांचे आपल्या भागाचे पुतले आहेत, स्मारक आहेत, त्यांची स्वच्छता केली पाहिजे. हा कार्यक्रम, हा अजेंडा आज आपल्याला पक्षाने दिलेला आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आवरे, मोठी जुई, फुंडे, चिरनेर, डोंगरी ठिकाणच्या विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. या मेळाव्याला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोईर, जीवन गावण, भाजपचे उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, मुकुंद गावण, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, मालण विभाग अध्यक्ष महेश कडू, जासई विभाग अध्यक्ष गोपी म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तसेच अतुल पाटील, राजेश ठाकूर, हितेश शहा, संगीता पाटील, शमिता दत्ता ठाकूर, मनीषा म्हात्रे, हस्तिमल मेहता आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान रक्तदान शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनीही रक्तदान केले. सुमारे 96 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.